काल आपण फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते पाहिलं. आज आपण दुसरी मेथड बघणार आहोत. दुसरी मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत. म्हणजे जे क्वाड्रेटिक इक्वेशन्स आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता येत नाही म्हणजे अवयव पद्धतीने आपल्याला सोडवता येत नाही ते आपण ह्या पद्धतीने सोडवू शकतो. मग आता आपण ह्या पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे तर त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं पहिलं एक्झाम्पल पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 या क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे मूळ शोधायची आहे. तर दॅट इज बाय युझिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. मग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा अर्थ असा होतो की यातली जी थर्ड टर्म आहे ती कम्प्लीट स्क्वेअर नाही आणि ती कम्प्लीट स्क्वेअर नसल्यामुळं ह्या इक्वेशनचे आपण रूट्स काढू शकत नाहीये फॅक्टरायझेशन मेथडने. मग काय करायचं तर ती कम्प्लीट स्क्वेअर करायची. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले हा जो मायनस 20 याला पलीकडे घेऊन जायचं म्हणजे ही जागा पहिले रिकमी करायची. म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू मायनस 20 पलीकडे जाऊन होईल प्लस 20. म्हणजे 0 प्लस 20 20 म्हणजे 0 अधिक 20 20 होईल. आता आपण तिसरी जागा रिकामी केलेली आहे. मग ही जी आपण तिसरी जागा रिकामी केलेली आहे, थर्ड टर्म आपण वॅकंट करून टाकलेली आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला नवीन टर्म टाकावी लागणार आहे. मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, थर्ड टर्म म्हणजे तिसरे पद, थर्ड टर्म म्हणजे तिसरे पद इज इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ एक्स, एक्स मुद्दाम घेतलं का आपल्या इक्वेशन मध्ये एक्स आहे. समजा जर इथे वाय असेल तर आपण वाय घेणार, इथे एम असेल तर आपण इथे एम घेणार. सो हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. म्हणजे ½ गुणिले एक्सचा सहगुणक कंसाचा वर्ग हा हे सूत्र आपण वापरणार आहोत. मग दिस इक्वल्स टू हाफ इंटू, आता कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे तर तुम्ही जर नीट बघितलं तर कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे मधल्या टर्मचा एक्स जो आहे त्याचा कोइफिशियंट बघायचा, त्याचा सहगुणक बघायचा. मग ह्याचा सहगुणक आहे 1 म्हणजे इथे आपण घेणार 1 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. तर साहजिक आहे पहिले तुम्हाला हा गुणाकार करावा लागेल, एकाने एकाला गुणा, 1 गुणिले 1 1 होता ÷ 2 ब्रॅकेट स्क्वेअर तो तसाच राहणार आहे. आणि मग स्क्वेअर करा, आता 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. तर अशा प्रकारे आपण 1/4 ही थर्ड टर्म, नवीन थर्ड टर्म आपण शोधलेली आहे. आता ही जी 1/4 आहे याला समजा आपण इक्वेशन 1 म्हटलं तर 1/4 इक्वेशन 1 च्या दोन्ही साईड मध्ये ऍड करायची. सो नाउ वी विल राईट ऍड 1/4 ऑन both the sides of equation 1. म्हणजेच समीकरण 1 च्या दोन्ही बाजूमध्ये 1/4 मिळवू असं लिहावं लागेल. पुन्हा सांगते, समीकरण 1 च्या दोन्ही बाजूमध्ये 1/4 मिळवू असं लिहायचं. आणि मग आपल्याला इक्वेशन 1 लिहायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 लिहिले आपण इज इक्वल टू 20 म्हणजेच 20 प्लस 1/4. सो हे आपण लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर इथे लक्षात घ्या, याचे आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे. तर ह्याचे फॅक्टर्स कसे घ्यायचे, एकदम सोपं. याचे फॅक्टर्स घेताना काय करायचं, पहिली टर्म काय आहे एक्स स्क्वेअर, त्याचं रूट, त्याचं वर्गमूळ, एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स, बरोबर आहे. मग हे साईन द्या, हे जे साईन आहे ते द्या प्लस. आता लास्ट टर्म बघा, ती पण कम्प्लीट स्क्वेअर आहे, पूर्ण वर्ग आहे, 1 चं रूट 1 आणि 4 चं 2 म्हणजे एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ एक्स घेतलं, हे अधिक चिन्ह आहे तसं खाली लिहिलं, 1 चं रूट 1 घेतलं, 4 चं रूट 2 घेतलं आणि अशा प्रकारे एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर चा हा हे एक्सपान्शन आहे किंवा हा विस्तार आहे. म्हणजे आपण ह्याचे फॅक्टर्स पाडले, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 ह्याचे फॅक्टर्स कसे पाडले, पुन्हा सांगते, एक्स स्क्वेअरचं रूट एक्स घेतलं, प्लस साईन आहे तसं दिलं, 1 चं रूट 1 घेतलं, 4 चं रूट 2 घेतलं, ब्रॅकेट स्क्वेअर केला इज इक्वल टू, इथे आपण 1 घ्या आणि इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 20 चौक 80 होतात प्लस
एक एक कारण छेद समान नहीं है, डिनोमिनेटर्स आर नॉट सेम, म्हणून आपण त्यांची डायरेक्टली एडिशन नहीं करू शकत, तिरपा गुणाकार करावा लागेल। 20^80 अधिक 1^1 भागिले 4^1^4 ठीक है। आता हे केल्यावर हे आपल्याला सॉल्व करावा लागेल, 80 + 1 = 81/4 म्हणजे फाइनली आपल्याला काय मिळालं, x + 1/2 ^2 = 81/4 हे मिळालं। आता पुढची स्टेप काय, तर पुढची स्टेप अशी आहे की हे जे आपल्याला दोन साइड्स मिळालेले आहेत या दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढायचे, येते लक्षात, दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट काढा, याचं स्क्वेअर रूट तुम्ही जेव्हा काढाल, तुम्ही याचं जेव्हा वर्गमूळ काढाल तेव्हा हा स्क्वेअर जाईल, हे वर्ग निघून जाते, म्हणजे काय उरेल, फक्त x + 1/2 हे उरेल ठीक आहे। म्हणजे मी हा वर्ग घालून टाकला, कंसातल्या ज्या संख्या आहेत त्या मी आहेत अशा लिहिल्या ठीक आहे। त्यानंतर हा जो 81 आहे आणि 4 आहे याचे रूट निघतात, तर 81 चं वर्गमूळ 9 निघतं आणि हा जो 4 आहे त्याचं वर्गमूळ निघतं 2 म्हणजे 9/2। पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण रूट काढतो तर रूट नेहमी दोन्ही आपण कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे +9/2 पण होईल आणि -9/2 पण होईल, कारण +9/2 चा वर्ग 81/4 आहे आणि -9/2 चा पण वर्ग 81/4च होतो, त्याच्यामुळे आपण वर्गमूळ घेताना दोन्ही घेणार। आता पुढे काय करायचं, आता आपण ऑलमोस्ट शेवटच्या स्टेपला आलेलो आहोत, +1/2 ला पलीकडे गेला, सो x = -1/2 प्लस पलीकडे गेला मायनस होईल, मध्ये +(-9/2 येत आहे लक्षात, म्हणजे आपण हे वरचं आहे तसं खाली उतरवलेलं आहे। मग x = छेद समान आहे, मग एकदा बेरीज करा एकदा वजाबाकी करा, म्हणजे 1+9/2 और x = 1 - 9/2 म्हणजे आपण एकदा केली बेरीज एकदा केली वजाबाकी। आता x = 1+9 होता 10/2 और x = 1 + 9 = 8/2 वजाबाकी केली बेरीज केली। आता x = 2 + 2 = 10 म्हणजे 5 और 2 + 2 = 8 x = -4 म्हणजे बघा आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या 5 आणि -4 म्हणजे आपला जो एक्स आहे त्याच्या आपल्याला दोन रूट्स मिळालेले आहेत, एक रूट आहे 5 एक रूट आहे -4 तर आपल्या रिअल नंबर्स सॉरी आपल्याला हे इंटिजर्स मिळालेले आहेत म्हणजे आपल्याला ह्या पूर्णांक संख्या मिळालेल्या आहेत ठीक आहे। तर अशा प्रकारे कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आपण वापरू शकतो क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी। पुन्हा एकदा सगळं मी उदाहरण रिपीट करणार आहे कारण थोडीशी किचकट पद्धत आहे समजायला, पण एकदा रिपीट करते थोडक्यात। बघा सगळ्यात पहिले आपण इक्वेशन लिहिलं, इक्वेशन मधली थर्ड टर्म कम्प्लीट स्क्वेअर नाही आहे म्हणून आपण तिला रिकाम केलं, तिला आपण डावीकडून उजवीकडे नेलं म्हणजे -20 ला पलीकडे नेलं +20 झालंय। आता तिसरं पद रिक्त झालेलं आहे म्हणून आपण काय करणार, थर्ड टर्म = ½ × coefficient of x^2 हा फॉर्म्युला वापरणार। हा फॉर्म्युला वापरल्यावर कोएफिशियंट ऑफ एक्स काय आहे, तर तुमचं हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 1 त्यातली जी ही मधली टर्म आहे त्याचा त्याच्यासोबत संख्या कोणती, तर काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे मी काय घेतला कोएफिशियंट ऑफ एक्स, मी 1 घेतला। आता काय करायचं, न्यूमरेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, 1 × 1 = 1/2 केला = 1/4 ठीक आहे, 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4। मग हे जी काही तुम्हाला आन्सर मिळालंय ऍज अ थर्ड टर्म, ही थर्ड टर्म तुम्हाला इक्वेशन 1 च्या दोन्ही साईडला ऍड करायची आहे, म्हणजे x² + x + 1/4 केले आणि 20+1/4 केले। मग आपण काय केलं, हे जे आपल्याला मिळालंय नवीन क्वाड्रेटिक इक्वेशन त्याचे आपण फॅक्टर्स घेतले। फॅक्टर्स घ्यायची मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली, पहिल्या टर्मचा रूट घ्या शेवटच्या टर्मचा रूट घ्या आणि इथे जे साईन असेल ते इथे द्या, म्हणजे x² चं रूट x + साईन लिहिलं, 1 चं रूट 1 4 चं रूट 2 \2 लिहिला, विषय संपला। इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागलं, 20/80 + 1^1 = 4 = 81/4 ठीक आहे। मग आपण हेच पुन्हा मी खाली लिहिलंय, इथे आल्यावर आपल्याला रूट घ्यावं लागतं वर्गमूळ काढावं लागतं, मग बाय टेकिंग स्क्वेअर रूट आपण काय केलं, रूट घेतलं म्हणजे हे स्क्वेअर निघून गेला, फक्त x + 1/2 आला आणि 81/4 चं रूट येतं 9/2 पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही घ्यायचे ठीक आहे। त्यानंतर आपण +1/2 ला पलीकडे नेलं का आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, +1/2 पलीकडे नेल्या म्हणून -1/2 म्हणजे -1/2 + (-9/2 मग आपण काय केलं,
एकदा आपण केली ऍडिशन, एकदा आपण केलं सबट्रॅक्शन. एकच मिनिट जरा, माझं चुकलेलं आहे थोडस. इथे मायनस वन आहे आणि इथे पण मायनस वन आहे, त्यामुळे आपलं पुढचं जरा चुकेल, बदलेल. हे म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस नाईन, एट अपॉन टू होता, और एक्स इज इक्वल टू मायनस टेन अपॉन टू होतात. म्हणजे हे मायनस साईन माझं खाली घ्यायचं राहिलं होतं. मग बे एक बे बेचो काट, बे एक बे बे पंचे दहा, म्हणजे एक्स इज इक्वल टू फोर और एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह. म्हणजेच एक्स जो आहे त्याच्याकडे दोन किमती मिळाल्या, फोर आणि मायनस फाईव्ह. सो अशा प्रकारे आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत.